SJPL सोनी ग्रेज्युएलर्स सादर करीत आहेत MPC न्यूज पॉडकास्ट। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनी ग्रेज्युएलर्स पुणे मुंबई हायवे जयश्री टॉकीज समोर चिंचवड स्टेशन। नमस्कार, MPC न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत। आज मंगळवार दिनांक 11 ऑक्टोबर 2022, मी अमित यादव। पुणे व पिंपरी चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचं घेऊयात थोडक्यात आढावा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तर मशाल हे चिन्ह मिळालं आहे, तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्या वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती, त्यावर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे। तर शिंदे गटाला चिन्हासाठी नवीन 3 पर्याय सुचवायला सांगितले आहे। पुण्यातील शिवाजीनगर मेट्रो स्टेशन हे पूर्ण झालेलं पहिलं भूमिगत मेट्रो स्टेशन आहे। या स्टेशनचं 85% काम पूर्ण झालं आहे। हे स्टेशन मल्टी मॉडेल इंटिग्रेशनसह नियोजित आहे। स्थानकांचे प्रवेश निर्गमन हे शिवाजीनगर रेल्वे स्थानक, PMPML आणि MSRTC बस डेपो आणि हिंजवडी मेट्रो मार्गासह एकत्रित केलं आहे। शिवाजीनगर भूमिगत स्टेशन हे मुख्य रस्त्यापासून 200 मीटर अंतरावर आहे। मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील NDA चौकातील दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यासाठी व नवीन पुलाच्या कामासाठी खडक फोडण्याचं काम सुरू असून 10 ऑक्टोबरपासून काम पूर्ण होईपर्यंत दररोज मध्यरात्री 12:30 ते 1 वाजेपर्यंत अर्ध्या तासासाठी चांदणी चौक येथील सर्व बाजूची वाहतूक बंद राहणार आहे। वाहतुकीच्या बदलाची नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावं असं आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक SS कदम यांनी केलं आहे। उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचं सोमवारी सकाळी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात निधन झालं। ते 82 वर्षांचे होते। मुलायमसिंह यादव यांना युरिनरी इन्फेक्शन, ब्लड प्रेशरची समस्या आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनी ग्रेज्युएलर्स पुणे मुंबई हायवे जयश्री टॉकीज समोर चिंचवड स्टेशन। वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे पुण्यातून। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूडमधील जनसंपर्क कार्यालयाबाहेरील फ्लेक्स अज्ञाताकडून फाडण्यात आला असून सदर प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून। नागरिकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी नव्यानं PMPL ची बस स्थानकं उभारण्यात यावीत। विद्युत खांबांवर अनधिकृतपणे लावण्यात आलेले फ्लेक्स वाऱ्यामुळे उडून नागरिकांवर पडत असून त्यामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे। असे फ्लेक्स तातडीनं काढावेत, अनधिकृतपणे फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई करावी अशा तक्रार वजा सूचना नागरिकांनी जनसंवाद सभेत मांडल्या। आर्थिक अडचणीत असलेल्या पिंपरीतील सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रद्द केला आहे। त्याबाबतचा आदेश सोमवारी काढण्यात आले। आजपासून बँकेचे बँकिंग व्यवसाय करणं बंद झालं आहे, त्यामुळे खातेदारांची चिंता वाढली आहे। सेवा विकास बँक पिंपरीतील मोठी बँक होती। पिंपरी कॅम्पातील आर्थिक उलाढालीचं बँक मुख्य केंद्र होतं। सेवा विकास बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्यामुळे मोठे वादंग सुरू आहे, त्यातच बँकेचा परवाना रद्द झाला आहे। आकुर्डी गावठाण परिसरात रविवारी रात्री एका तरुणाचा मृतदेह सापडला अशी माहिती निगडी पोलिसांनी दिली। प्राथमिक माहितीप्रमाणे मृत तरुणाचं नाव मोहन प्रसाद बंसराज गौतम असून त्याचं वय 35 वर्ष होतं। त्याचा मृतदेह आकुर्डीतील उर्दू शाळेच्या मागे असलेल्या हॉटेलसमोर मिळाला। परिचित व्यक्तीबरोबर किरकोळ कारणावरून शिवीगाळ झाल्यानंतर ढकलल्यामुळे पडून या तरुणाचा मृत्यू झाला। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनी ग्रेज्युएलर्स पुणे मुंबई हायवे जयश्री टॉकीज समोर चिंचवड स्टेशन। पिंपळेगुरव नवी सांगवी परिसरातील अनेक समस्या जैसे थे अवस्थेत आहेत। महापालिका प्रशासनाला या समस्यांकडे पाहायला वेळ नाही। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निवेदन दिले। निवेदनाची दखल घेत अजित पवार यांनी महापालिका आयुक्तांना रखडलेल्या कामांकडे लक्ष देण्यास सांगितलं।
पिंपरी चिंचवड महापालिकेचा समाज विकास विभाग आणि लाईट हाऊस कम्युनिटी फाउंडेशन यांच्यातर्फे बेरोजगार आणि शाळाबाह्य युवक युवतींसाठी लाईट हाऊस प्रकल्प निगडी प्रभागातील सावित्रीबाई फुले हॉल येथे राबवण्यात येत आहे. यासाठी माजी नगरसेवक प्राध्यापक उत्तम केंदळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्रे यांनी आज अधिकाऱ्यांसह प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विद्यालय थेरगाव येथील इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांनी ऑटोमोबाईल या व्यवसाय शिक्षण अंतर्गत पेट्रोल व डिझेल यासारख्या महागड्या इंधन विहरीत चालणारी पर्यावरणाला पूरक असणारी ई बाईक तयार केली आहे. थेरगाव येथील महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात या बाईकसह विविध उपक्रमांचं उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या हस्ते करण्यात आलं. याबरोबरच या वार्तापत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुणे पिंपरी चिंचवड मावळ आणि देशातील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा mpcnews.in. विविध अपडेट जाणून घेण्यासाठी MPC YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.